मग मी तुम्हाला 2 मिनिटात स्वयंचं परत काही काही मुलांना प्रॉब्लेम्स येत आहेत ते दाखवेल. आणि असाइनमेंट क्रिएट केलेली आहे व्हरायटीजसाठी, तिथे तुम्ही तुमचे पीपीटीज अपलोड करू शकता. ओके, लेट मी शेअर द स्क्रीन. दिसते सगळ्यांना स्क्रीन? यस मैम। सो वी हॅव टू फिनिश पेस्ट ऑफ बनाना. वी ऑलरेडी कवर्ड डिझिजेस ऑफ बनाना. आता आपले पेस्ट राहिलेले आहेत. दिस टॉपिक मे बी कवर्ड इन युअर एन्टो क्लास ऑल्सो, बट वील क्विकली गो थ्रू डिफरंट पेस्ट. ओके, देर आर लॉट ऑफ पेस्ट. द मेजर वन्स आर स्यूडोस्टेम बोरर और स्यूडोस्टेम विविल, राइजोम विविल, बनाना एफिड एंड फ्रूट एंड लीफ स्कारिंग बीटल. ओके, तर आउट ऑफ दॅट स्यूडोस्टेम बोरर और स्यूडोस्टेम विविल, इट इज मोस्ट अफेक्टिंग मोस्ट ऑफ द कमर्शियल व्हरायटीज. ओके, युजली इफ यू सी द स्यूडोस्टेम विविल और द बोरर, बॉटनिकल नेम इज ओडोपोरस लॉन्गिकोलिस. तुम्ही लगेच जॉईन होत जा रही. इट इज वन ऑफ कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट इन बनाना. एज द नेम सजेस्ट, स्यूडो स्टेम म्हणजे ते बनानाचा जे स्टेम आहे, इट विल अफेक्ट दॅट स्टेम. इट विल बोर इन टू दॅट स्टेम. इट विल स्टार्ट इटिंग द टिश्यूज इन साइड द स्टेम. ओके, इट विल स्टार्ट मेकिंग टनल्स. वन्स द टनल्स आर मेड, वन्स द होल्स आर मेड, देन द प्लांट सॅप, वॉट एवर द प्लांट ज्यूस इज देर, दॅट विल स्टार्ट कमिंग आउट फ्रॉम दॅट होल्स. अँड इन द सिव्हिअर केसेस blackened mass comes out of the bore hole. So indicator that your banana plants have been affected by pseudostem borer or the vivid. Okay, ani aplyala maiti stem means what, your xylem phloem. If it eats the xylem phloem, obviously your plant will start wilting because it will not receive the water, it will not receive the food, and that is why the entire plant can die. So this is therefore this is one of the severe pest of your banana plant. So what will be the management? Usually you remove wherever the disease is there, wherever the pest is there, you have to completely remove those plants. So you remove the dried leaves, you keep the field clean. Sanitation and destruction of the affected plants, these are the first two major steps which you can take. So sanitation means do not keep diseased parts in the field, do not allow to accumulate the leaves in your field. Vayun geleli pana astil, you remove those dried leaves, you keep the field clean. Extra je suckers astil, you have to remove the suckers. Okay, because suckers will also compete with the mother plant, and suckers can also form where the pest can attack. Okay, usually whenever you are planting, always always use पेस्ट फ्री डिझीज फ्री प्लांटिंग मटेरियल. जेव्हा म्हणून आपण म्हणतो टिश्यू कल्चर वगैरे जेव्हा आपण घेतो बनानासची, तर टिश्यू कल्चर मोस्टली द टिप कल्चर ऑर द स्टेम मेरिस्टमॅटिक टिश्यूज, त्याचं टिश्यू कल्चर बनानामध्ये घेतात. आणि युजली द प्लांट्स विथ टिश्यू कल्चर आर फ्री फ्रॉम डिझिजेस, ओके, ऑर पेस्ट. ओके, ऑल्सो आपल्याकडे ही प्रॅक्टिस आहे, वेन एव्हर वी रिमूव द प्लांट पार्ट्स किंवा लीव्स वगैरे आपण जेव्हा तोडतो तेव्हा आपण त्याला कंपोस्ट पीटमध्ये टाकतो. वी यूज इट फॉर कंपोस्टिंग ऑन मॅन्युअरिंग. डू नॉट यूज इन्फेक्टेड ऑर डिझीज प्लांट पार्ट्स फॉर मॅन्युअरिंग. डू नॉट डम्प देम इन द मॅन्युअर पीट, कारण का ते तिकडे वाढायला लागतात आणि परत ते मॅन्युअर तुम्ही शेतात टाकणार म्हटलं की परत तुमचं इन्फेस्टेशन येतं. बेस्ट वे इज टू रिमूव अप्रूट द एन्टायर प्लांट अँड बर्न दॅट प्लांट. ओके, कुठे पण डिझीज जेव्हा असतो किंवा पेस्ट असते, कम्प्लिटली प्रून दोज पार्ट्स ऑर रिमूव्ह दॅट एन्टायर ट्री. इन केस ऑफ बनाना तुमचे रायझोम्स पासून सगळे तुम्ही काढून यू चॉप देम इन टू स्मॉल पीसेस अँड देन यू कॅन बर्न इट. ओके, अनदर मेथड इज टू ल्युअर द विविल ऑर द बोरर. यू कॅन यूज लॉन्गिट्युडनली वर्टिकली चॉप्ड स्यूडो स्टेम, आणि त्या स्यूडो स्टेम मधून जे वोलेटाईल्स येतात त्या वोलेटाईल्सला हे बीटल्स दे गेट अट्रॅक्टेड. सो इट ऍक्ट्स लाईक अ ल्युअर अँड इट विल अट्रॅक्ट द बीटल्स. सो सच चॉप्ड स्यूडो स्टेम्स यू कॅन कीप इन द
फार्म 65 सच ट्रॅप्स पर हेक्टर. ओके, हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये परत बघणार आहे. और यू कॅन स्प्रे मोनोक्रोटोफॉस 36 SL ॲट द रेट ऑफ 0.036%. हे पण तुम्ही त्याच्यात करू शकता. यू कॅन डायल्यूट द मोनोक्रोटोफॉस अँड यू कॅन इंजेक्ट इट इन द सुडोस्टेम ॲट डिफरंट लेवल्स. ग्राउंडच्या जवळ थोडं 45 cm अबाव टू 150 cm अबाव फ्रॉम द ग्राउंड लेवल यू कॅन इंजेक्ट दिस सोल्युशन ऑफ डायल्युटेड सोल्युशन ऑफ मोनोक्रोटोफॉस इन द सुडोस्टेम. तर हे आपण एक व्हिडिओ पण बघणार आहे याचा, हाऊ टू इंजेक्ट इट. काल पाठवलेले व्हिडिओ बघितले का सगळ्यांनी? यस मॅम. हा शॉर्ट व्हिडिओ आहे साऊथ इंडिया मधला. दॅट पर्सन इज इंजेक्टिंग इट इन द सुडोस्टेम. आवाज नाही आहे, मी परत तुमच्यासोबत शेअर करेल. हा ओके, हा बघा, ग्राउंड लेवलला इंजेक्ट करतोय पहिला. 1, 2, 3 टाइम्स ही हॅज इंजेक्टेड. ओके, नाव ही विल इंजेक्ट इट 150 cm फ्रॉम द ग्राउंड लेवल. 1, 2, 3 दिसतंय सगळ्यांना व्हिडिओ? यस मॅम. यस मॅम. अँड जेव्हा आपण इंजेक्ट करता जिथं पण होल होईल त्याला ते क्लोज करून टाकायचं होल. ओके, 2, 3 ओके. सो लाईक दॅट यू कॅन इंजेक्ट सच केमिकल्स इन द बनाना सुडोस्टेम डायरेक्टली. ओके, ट्रॅपिंग हे आपण कसं, तुम्ही इन द फील्ड युअरसेल्फ यू कॅन क्रिएट दिस ट्रॅप्स. टू टाइप्स ऑफ ट्रॅप्स आर देअर टू अट्रॅक्ट दिस सुडोस्टेम बोरर. तुम्ही आयदर जे तुमचं सुडोस्टेम आहे त्याला तुम्ही वर्टिकली कट करू शकता 45 cm लॉंग, म्हणजे 1.5 ft लॉंग तुम्ही ते सुडोस्टेम कट करायचं, दोन तुकडे करायचे वर्टिकली. ओके, अँड देन यू कॅन कीप दिस लॉन्गिट्युडनल पीसेस इन युअर फील्ड. ओके, रँडमली ॲट द रेट ऑफ 25 traps per acre. ओके, इथं लिहिलेलं होतं तुमचं 65 per hectare, तर ऑटोमॅटिकली इट कम्स लाईक 65 to 70 traps per hectare. तर तेच रेट आहे. हे झालं लॉन्गिट्युडनल स्प्लिट. अजून एक आहे की डिस्क टाइप यू कॅन कट इट, म्हणजे हॉरिझॉन्टली यू कॅन कट द स्टम्प्स. ओके, 25 cm त्याची विड्थ तुम्ही ग्राउंड लेवलपासून त्याच्यावरती तोडू शकता. 10 cm थिकनेसपर्यंत किंवा तुम्ही 20 cm थिकनेसपर्यंत ती डिस्क करू शकता. इथं तुम्ही बघताय राऊंड सुडोस्टेमची तुम्ही डिस्क बनवता. अँड देन व्हॉट यू डू इज खालचा जो तुमचा पहिला सुडोस्टेम जो तुम्ही कट केलेला होता 25 cm अबाव द ग्राउंड लेवल त्याच्यावरती हा सेकंड डिस्क ठेवायचा. आणि त्या दोघांच्या मध्ये यू कॅन कीप अ स्मॉल स्टोन ऑर पेबल्स, जेणेकरून हा गॅप राहील, दोन्ही डिस्क मध्ये हा गॅप राहील. ओके, मग ह्याच्याने काय होतं, दिस बग्स आर अट्रॅक्टेड टू द व्हॉलेटाईल्स, जे त्या सुडोस्टेम मधून जो वास येतो, जो ल्युअर येतं, ते अट्रॅक्ट होतात त्या वासाला, त्या व्हॉलेटाईल्सला, अँड दे स्टार्ट अक्युम्युलेटिंग इन बिटवीन दिस टू स्टेम्स. हे जे दोन कट पोर्शन आहेत त्याच्यामध्ये ते सगळे वीविल्स येऊन बसतात, क्रॉल इनसाइड दिस ट्रॅप अँड दे टेक रेफ्यूज. इथं ते फीड करायला लागतात आणि मग तुम्हाला हे सोपं पडतं. हे असे डिस्क जिथं जिथं आहे त्याला मॉनिटर करायचं आणि इन 2-3 weeks 1 month वगैरे ते तुम्ही रेग्युलरली हे डिस्ट्रॉय करून टाकायचे. सिमिलर टू लॉन्गिट्युडनल ट्रॅप्स, हे पण पर एकर यू कॅन कीप 25 traps और 65 to 70 traps per hectare. ओके, सो दिस इज नोन ॲज लॉन्गिट्युडनल स्प्लिट सुडोस्टेम ट्रॅप LPST और डिस्क ऑन स्टम्प ट्रॅप्स. लॉन्गिट्युडनल वर्टिकली कट करता म्हणून लॉन्गिट्युडनल स्प्लिट. डिस्क म्हणजे राऊंड शेपमध्ये, डिस्क शेपमध्ये यू आर कटिंग इट, देअरफॉर इट इज नोन ॲज डिस्क ऑन स्टम्प. डिस्क ऑन स्टम्प म्हणजे खाली स्टम्प आहे त्याच्यावरती तुम्ही डिस्क ठेवताय. सो दिस इज डिस्क ऑन स्टम्प
type of trap. एखाद्या सब्जेक्टला विचारू शकतात. सो दिस इज व्हेरी इजी टू डू इट ऍट युअर फील्ड लेवल. काही खर्च येत नाही आणि तुम्ही हे सगळे विविल्स एकत्र लुअर करून अट्रॅक्ट करून देन इट बिकम्स इझी फॉर यू टू डिस्ट्रॉय देम. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ पेस्ट इज युअर रायझोम विविल. ओके, कॉस्मोपॉलाइट सॉर्डिडस. इन दिस वन ऑल्सो देर इज अ बग, देर इज अ विविल, बट इन दिस केस दिस विविल इज डॅमेजिंग द रायझोम. एज द नेम सजेस्ट इट इज अ रायझोम विविल. मग इट विल स्टार्ट बोरिंग होल्स इन टू द रायझोम. आणि रायझोम जर तुमचं अफेक्ट झालं, रायझोम टिश्यू जर तुमचे डेथ झाले, दॅट मीन्स यू आर डायरेक्टली अफेक्टिंग द वॉटर अँड न्यूट्रियंट ऍब्झॉर्प्शन. सो अल्टिमेटली इन द एंड दिस डिझीज अँड अफेक्टेड रायझोम विल डाय अँड दॅट विल कॉज डेथ ऑफ युअर प्लांट. डार्क कलरचे तुमचे टनल्स असतात रायझोम मध्ये. ओके, अँड ऑल्सो इट विल कॉज विदरिंग ऑफ द लीव्स अँड अनओपन्ड पाईप. बनानाचे तुम्ही जर लीव्स बघितले असतात, कसे असतात ते, जे ओपन व्हायचे असतात त्याच्या आधी दे लुक लाईक अ पाईप, बरोबर. अँड वेन दे ओपन, वेन दे अनफर्ल, देन यू गेट अ लार्ज बिग लीफ. अदरवाईज इट लुक्स लाईक अ अनओपन्ड पाईप. सो इवन द अनओपन्ड लीव्स, all the other leaves will start wilting because you are directly affecting the rhizome and the rooting structure of your plant. So this is also one of the damaging pest. Okay, control same like above. First of all, while planting always use healthy suckers. That means sucker, if you are going to use sucker for propagation, ओके, टिश्यू कल्चर नाही, सकर जर तुम्ही वापरत असाल तर ऑलवेज टेक हेल्दी सकर्स. ओके, अवॉइड कंटिन्युअस कल्टिवेशन ऑफ द बनाना क्रॉप इन द फील्ड. ओके, यू मेक शुअर यू आर रिमूविंग ऑल द डिजीज्ड पार्ट, ऑल द इन्फेस्टेड पार्ट्स, रिमूव देम, रिमूव द सुडोस्टेम्स फ्रॉम द ग्राउंड. कारण का हे स्टेममध्येच आहेत, तुमच्या रायझोममध्ये आहेत, सुडोस्टेम्समध्ये आहेत. सगळं तुम्ही जमिनीपासून ते उकरून काढायचं आणि ते सगळं तुम्ही डिस्ट्रॉय करून टाकायचं. फील्डमध्ये ऑलवेज मेंटेन सॅनिटेशन. हे पार्ट तुम्ही कधी पण कुठल्याही डिझीज किंवा कुठल्याही पेस्टसाठी हा पार्ट तुम्ही नेहमी लिहू शकता. मेक शुअर यू आर रिमूव्हिंग डिस्ट्रॉईंग ऑल द डिझीज लीव्स, फ्रुट्स फॉलन ऑन द ग्राउंड. कीप द कल्टिवेशन क्लीन, मेंटेन सॅनिटेशन इन युअर ऑर्चर्ड. दिस इज व्हेरी कॉमन. ओके, देर आर व्हरायटीज विच आर ससेप्टेबल टू रायझोम विविल, लाईक रोबस्टा, कर्पूरवली, मालभोग, चंपा अँड अडुका. सो यू इफ यू हॅव अ सिरियस प्रॉब्लेम ऑफ दिस रायझोम विविल इन युअर लोकॅलिटी, इन युअर एरिया, सो अवॉइड युझिंग दिस व्हरायटी. यू कॅन यूज लेस ससेप्टेबल ऑर विच आर विच कॅन कंट्रोल ऑर विच डू नॉट गेट अफेक्टेड बाय रायझोम विविल, सच एज पुवन, कडाई, कुनन अँड पुमकली. तर हे तुम्ही व्हरायटीनुसार पण तुम्ही कंट्रोल करू शकता किंवा यू कॅन टेक कल्चरल यू कॅन टेक कल्चरल मेजर्स. यू कॅन यूज पेस्टिसाइड्स. ओके, इन दिस केस ऑल्सो यू कॅन यूज अ लुअर, कॉस्मोल्युअर नाव येत आहे. दे यूज अ केमिकल नोन ॲज सॉर्डिडिन. हे सॉर्डिडिन केमिकल बनवलेलं होतं. दिस इज दे फाउंड दॅट द मेल रायझोम विविल्स गेट अट्रॅक्टेड टू दिस फेरोमोन रिलीज बाय द अदर बग्स अँड सो दॅट्स वाय दे क्रिएटेड दिस सॉर्डिडिन केमिकल. अँड दिस ट्रॅप कॅन बी यूज्ड 5 ट्रॅप्स पर हेक्टर. ह्याच्याने तुम्ही तुमचे सगळे विविल्स अट्रॅक्ट करून घेऊ शकता अँड देन यू कॅन डिस्ट्रॉय दिस ॲडल्ट विविल्स. ओके, इन दिस ल्युअर यू कॅन अट्रॅक्ट बोथ मेल ॲज वेल ॲज फिमेल बग्स. त्यामुळे सगळे टाईप्सचे ह्याच्यात रायझोम विविल्स अट्रॅक्ट होतात, कलेक्ट होतात अँड देन यू कॅन डिस्ट्रॉय दिस ॲट रेग्युलर इंटरवल्स. यू कॅन इवन इन्क्रीज द नंबर ऑफ ट्रॅप्स इफ द इन्फेस्टेशन इज सिव्हिअर. 5 ऐवजी 10-15 वगैरे पण तुम्ही इन्क्रीज करू शकता. Another method is chemically you can inject monocrotophos as we saw in the previous pest. Same way you can stem inject the monocrotophos and that will also help to control this rhizome weevil. In this case again you can use a trap. Okay, banana comb split trap. In this case you are using the combs.
ये राइजोम दाहिते। सो फ्रेश कॉर्म्स आर डग आउट ऑफ फ्रॉम द बनाना स्टूल्स आफ्टर हार्वेस्ट एंड आर कट इनटू फोर पीसेस एंड प्लेस्ड नियर द स्टूल टू ट्रैप द अडल्ट वीविल्स दैट गेट अट्रैक्टेड टू द बनाना प्लांट वोलेटाइल्स एमिटेड बाय द कट कॉर्म सरफेस। 25 सच ट्रैप्स वर रेकमेंडेड पर एकर। सेम थिंग है तुमचं स्यूडोस्टेम ट्रैप असेल, डिस्क ऑन द स्यूडोस्टेम ट्रैप असेल किंवा हे बनाना कॉर्म ट्रैप आहे। ओनली थिंग हाऊ यू आर कटिंग इट एंड विच पार्ट यू आर यूजिंग। Okay. In this case, you are using the banana comb. You split it into four equal pieces. Then you keep it near your plants and the weevils will get attracted. Same way, 25 traps you can keep per hectare. So almost 70, 65 to 70 traps per hectare you require. Okay. मग तुम्ही खूप शेतकरी काय करतात, इन्स्टेड ऑफ बाईंग दिस कॉस्मोल्युअर सॉर्डेड इन ट्रॅप दे गो फॉर दिस नॅचरल वे। बोथ आर इफेक्टिव्ह बट इन सिव्हिअर केसेस यू माइट वॉन्ट टू गो फॉर द कॉस्मोल्युअर ट्रॅप। नेक्स्ट वन इज बनाना अफिड, सॅप सकिंग पेस्ट वी नो, अँड इट इज द वन विच ऍक्ट्स ॲज अ वेक्टर फॉर ट्रान्सफरिंग युअर बंची टॉप डिझीज ऑफ बनाना, पेंटॅलोनिया नायग्रो नर्वसा। इन दिस केस they start feeding on your leaves, they are present on the lower surface of your leaves, they grow in colonies in the leaf axils on the pseudostem, and because of them what will happen, the growth of the plant will be stunted, even the leaf margin will start rolling upwards, varti tanche roll vhayla lagtat, plant will not grow properly, and we know that if the bunchy top is spread because of this aphid, then the plant will die and that it will not produce inflorescence. Okay, in this case same you make sure you have clean cultivation, use pest free healthy and pest free suckers, or the planting material should be free from such insects or even the virus. Wherever the rhizome is affected, you have to destroy such plants along with their rhizomes. You can use chemicals like monocrotophos, you can use methyl dimethon. Okay, then in this case you can even use predators. Okay, you use predators like cymnus, chylomenus, chrysoparla, etc. Itha jar tumhi khali photo bagitle, this is a adult bug of Scimnus nubilus. Okay, it is a predator, and it will start eating this aphid. So this is a one of the biocontrol way you can control this pest. Okay, you can even use entamopathogens, Bueria bassina, which is a fungus. You use this entamopathogen, this fungus will start killing or growing on these bugs. Ite tumhi jar bagitla, this is the grub of this Scimnus nubilus. Okay, chemicals आपण बघितले, यू कॅन इवन इंजेक्ट मोनोक्रोटोफॉस, बट मेक शुअर यू डू नॉट इंजेक्ट इट बिफोर आफ्टर फ्लावरिंग। एकदा फ्लावरिंग चालू झालं की यू शुड नॉट इंजेक्ट मोनोक्रोटोफॉस, बिकॉज दिस इज अ सिस्टमिक फंगिसाइड, सिस्टमिक इन्सेक्टिसाइड, अँड दिस विल गेट इन टू युअर ऑल द प्लांट सॅप अँड इट कॅन एंटर इन टू युअर फ्रुट्स, दॅट केअर यू हॅव टू टेक। लक्षात ठेवताना तुम्ही प्रिडेटर्सचे नाव लक्षात ठेवायचे आणि एंटॅमोपॅथोजनचं नाव बॅसिना आणि स्काइमनस न्यूबिलस। ओके, हे इम्पॉर्टंट आहेत। अनदर इम्पॉर्टंट थिंग इज दिस इज द वेक्टर फॉर युअर बंची टॉप डिझीज। ओके, नेक्स्ट वन इज फ्रूट अँड लीफ स्कारिंग बीटल। हे तुम्हाला कॉस्मेटिकली इट अफेक्ट्स द प्लांट्स। ओके, दिस इज वन ऑफ द मेजर पेस्ट इन नॉर्थ अँड नॉर्थ ईस्टर्न इंडिया अँड बांगलादेश। मग तुमचे सगळे नॉर्थ ईस्ट स्टेट्स आले, तुमचं बिहार आलं, वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड, ऑल द नॉर्थ ईस्टर्न हिल एरियाज, इन दॅट प्लेसेस दिस बग ऑर दिस बीटल इज ऍक्टिव्ह, बॅसिलेप्टा स्पीशीज। ओके, इट विल फीड ऑन एनिथिंग, अनफर्ल्ड लीव्स असतील, स्टेम्स असतील, रूट्स असतील, अँड इवन ऑन द यंग फ्रुट्स, अँड वॉट हॅपन्स इज इट विल कॉज मायन्यूट स्पॉट्स ऑन द फ्रुट्स, स्कार्स आणि स्पॉट्स येतात, असे ठिपके ठिपके येतात फ्रुट्स वरती, अँड देन दिस अफेक्ट्स द मार्केटेबिलिटी। सच फ्रुट्स पीपल डोंट वॉन्ट टू बाय, सच इन्फेस्टेड ऑर असे डिफॉर्म्ड फ्रुट्स मार्केटमध्ये त्यांना व्हॅल्यू भेटत नाही। युजली ऑकरन्स इज हाय ऑर इट इज मेनली ऑकरिंग ड्युरिंग द रेनी सीझन। ओके, इन दिस केस ऑल्सो यू कॅन यूज युअर एंटॅमोपॅथोजन ब्युवेरिया बॅसिना, आधीला पण वापरू शकत होतो तुमच्या ऍफिडसाठी,
आणि फ्रूट आणि लीव्स कॅरिंग बीटल साठी पण तुम्ही तो एंटोमोपॅथोजेनिक फंगस वापरू शकता. नेक्स्ट इज युअर लेसविंग बग, स्टिफॅनिटिस टाइपिकस. ओके, दिस आर फाउंड ऑल ओवर द इंडिया. दे मेनली कॉज स्टिपलिंग, म्हणजे जेव्हा ते सक करतात तुमच्या लीव्स वरती, व्हाईट लिटिल स्पॉट्स लाईट डॉट्स आर फाउंड ऑन द इन्फेस्टेड लीव्स अँड दॅट इज नोन एज स्टिपलिंग. अँड दिस मेनली ऑकर्स ड्युरिंग द समर मंथ्स इन इंडिया. ऑल ओवर इंडिया दिस इज फाउंड. ओके, युजली द बोथ नीम्स अँड अडल्ट दे फीड इन कॉलनीज on the undersurface of the leaves and they cause stippling or the discoloration of the leaves. And once these are infested, the leaves look spotted and sickly, manje diseased appearance tenna yeto. Also, the insect will leave secretions on the lowest leaf surface and the leaves will start turning yellow and dry up. Severe cases madhe leaves will dry. Okay, in this case you have one predator, Stetnococcus praefectus. This is a predator, or you can use chemicals like methyl dimethon, dimethoate or monocrotophos. Okay, tumhi sagle tumhi vapru shakta. Tumhi laukar add hot ja, kay hota nahi ta amala ppt sarki close karavi lagte. ह्याच्यामध्ये हे ईसी म्हणजे काय, आपण जेव्हा बघतो ईसी आहे, एसएल आहे, ते म्हणजे काय माहितीये का कुणाला? स्प्रे मिथाइल डी मिथॉन 25 ईसी. म्हणजे काय ईसीचा काय फुल फॉर्म आहे माहितीये का? इमर्सिबल कॉन्सन्ट्रेशन एसएल. एसएल म्हणजे एसएल म्हणजे काय? बर, इथं लिहिलेलं आहे अजून एक कुठेतरी मोनोक्रोटोफॉस होत ना. एसएल डायल्यूट 50 ml ऑफ मोनोक्रोटोफॉस 36 SL विथ 500 ml ऑफ वॉटर. म्हणजे काय ह्याच्यावरून कळू शकतं हे काय? सोल्युबल लिक्विड. ओके, देन वी हॅव सोल्युबल पावडर SP. Then we have WSC, water soluble concentrate, WP, wettable powder, EC, emulsifiable concentrate. हे वेगवेगळे त्यांचे, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की दिस इज लिक्विड और दिस इज इमल्स, यू हॅव टू मेक अ इमल्शन और इट इज अ पावडर, हे तुम्हाला ह्याच्यातून कळून येतं. हे पण मी तुम्हाला वाटलं असतं एका स्लाइड मध्ये टाकून देईल त्याचे फुल फॉर्म्स. देन लेट्स मूव ऑन टू लेसवंग, हे झालं ना लेसविंग. लेट्स मूव ऑन टू बनाना फ्लावरिंग आणि यूज ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स इन बनाना. ओके, दिस इज द बनाना राइपनिंग चार्ट. युजली बनानास कॅन बी हार्वेस्टेड ऍट दिस 7 डिफरंट स्टेजेस. फर्स्ट स्टेज इज ग्रीन, मॅच्युअर ग्रीन स्टेज. ओके, वेन यू हॅव टू शिप इट टू अदर कंट्री, लॉंग डिस्टन्स एक्सपोर्ट असेल तेव्हा तुमचे हे ग्रीन स्टेजला बनाना हार्वेस्ट होतात. मॅच्युअर ग्रीन स्टेज, नॉट इमॅच्युअर स्टेज. इमॅच्युअर ग्रीन स्टेजला जर तुम्ही हार्वेस्ट केले, दोज बनानाज कॅन बी यूज फॉर मेकिंग बनाना चिप्स. ओके, देन कम्स युअर सेकंड स्टेज इज लाईट ग्रीन स्टेज, युजली इन वेअरहाऊस वेअर यू कॅन यूज इथिलिन. तुम्ही ह्याला इथिलिननी राईपनिंग करू शकता अशा टाईपला. आणि हे किती परसेंट वापरतात लोक? हाऊ मच कन्झ्युमर प्रिफर? 1% कन्झ्युमर प्रिफर दिस. स्टेज 1 इज नॉट फॉर कन्झ्युमर्स, दिस इज डायरेक्टली फॉर एक्सपोर्ट. आणि देन एक्सपोर्ट झालेल्या कंट्रीमध्ये जाऊन तिकडे इथिलिन ट्रीटमेंट होते वगैरे आणि मग ते कन्झ्युमरला येतात. सो दिस इज नॉट फॉर कन्झ्युमर्स, फॉर डायरेक्ट कन्झम्पशन. ओके, नेक्स्ट इज हाफ ग्रीन हाफ येलो थर्ड स्टेज. दिस In this stage, you can ship it from warehouse to other places in your country. Warehouse madhe tumhi ethylene treatment deta, ite ethylene treatment jhalyanantar ya stage la tumhi hela distant market kiwa within other cities in your country, you can ship the banana. Next one is 3% prefer, or this 3% people buy such type of banana. Next is the where most of the consumers start consuming bananas or purchasing bananas. This is less green, more yellow. Green ahe, but it is less as compared to yellow.
ओके इन दिस यू पुट द बनाना इन रिटेल शॉप ऑन डिस्प्ले मार्केट मध्ये बिग बाजार वगैरे किंवा बाहेर जे वेंडर्स येतात हॉकर्स येतात तसले हॉकर्स असल्या टाइपचे बनाना कॅरी करतात 17% ऑफ द कंझ्युमर्स प्रिफर टू परचेस सच बनानास बिकॉज दिस कॅन बी स्टोर्ड फॉर ॲटलीस्ट 1 week ॲट युअर होम नेक्स्ट कम्स ग्रीन टिप अँड अदर एव्हरीथिंग इज येलो फक्त टिप तुमची हिरवी असते बाकी एंटायर बनाना इज येलो अँड 40% मॅक्झिमम पीपल युजली बाय सच टाईप ऑफ बनाना दिस इज मोस्ट पॉप्युलर टाईप ऑफ बनाना टू परचेस इट विल हॅव प्रॉपर शेल्फ लाईफ ऑल्सो अँड यू कॅन इवन कन्झ्युम दिस बनानास इमिडिएटली ऑल्सो देन सिक्स्थ टाईप इज एंटायर बनाना इज येलो सो इट इज ऑलमोस्ट राईप कम्प्लिटली राईपंड बनाना 32% people purchase such type of banana second most popular type to purchase last one is yellow with certain brown flecks or brown spots 7% consumers prefer this banana jeva he ata he brown spots yayla lagle mhanje kay chalu jhala your banana is going into senescence this is ideal stage for consumption it has good flavor but it will not last long tumhala immediately he एका दिवसात दुसऱ्या दिवसात हे कन्झ्युम केले पाहिजे इट डझंट हॅव एनी शेल्फ लाईफ इमिडिएट कन्झम्पशन असेल तरच तुम्ही अशा टाईपचे बनानास परचेस करू शकता 7% कन्झ्युमर्स प्रिफर सच टाईप ऑफ बनाना ओके सो नाव लेट्स मूव टू सो दिस वॉज राईपनिंग चार्ट आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस थोडं बघितलेलं होतं बट दिस आर द डिफरंट स्टेजेस कलरिंग चार्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड दिस चार्ट इज फॉलोड फॉर बनाना एस्पेशली इन इंडिया फॉर एक्सपोर्ट पर्पज यू कॅन they follow such type of charts okay now let's go to the plant growth regulators which are used in banana gibberellins they are being used nowadays you can dip the bananas in 100 200 or 300 ppm of gibberellic acid for 15 minutes and what it does is it delays the ripening process it delays the color change the weight loss kashani hoto loss of moisture and breaking down of your carbohydrate starch vagere it reduces the formation of ethylene because banana is a climacteric fruit so banana produces itself good amount of ethylene banana respiration rate and ethylene reaches maximum peak at the time of climacteric peak tumcha jeva harvest kelane var jeva ripening hote teva tumcha ethylene ani carbon dioxide kiwa respiration cha ek peak yeto tyala apan climacteric peak mhanto so in banana this occurs so if you treat it with gibberellic acid it will both counter the effect of ethylene it will reduce the respiration so CO2 production will be reduced and it will also monitor or control the total sugar content ka total sugar content control karnar because it is controlling the ripening process ani ripening process madhe kay hota tumcha starch is broken down into sugars okay therefore if you are treating the fruits with gibberellins you are increasing the shelf life you are reducing the ripening process delaying the ripening process so he ek treatment keli jate this is post harvest application okay not in the field you can use any type of 100 200 or 300 ppm of gibberellic acid and only 15 minutes dip you can give next one is ethylene so ethylene we know is known as the ripening hormone it is ripening hormone once you treat the fruits with ethylene tyanchyamule kay hota tyancha ripening faster hota okay so these are various requirements this is given by FSSAI okay vegvegya crops sathi ahe hyajat tumhi baghu shakta ki kutle kutle crops you can treat it with ethylene and when you treat such crops these are usually climacteric fruits ओके हे फ्रुट्स तुम्ही ग्रीन स्टेज मॅच्युअर ग्रीन स्टेजला तुम्ही हार्वेस्ट करता फील्ड मध्ये अँड देन यू सेंड इट टू वेअर हाऊस ऑर देन यू सेंड इट फॉर एक्सपोर्ट अँड देन वेन एव्हर दे रीच द डेस्टिनेशन ऍट दॅट डेस्टिनेशन यू कॅन ट्रीट दिस फ्रुट्स विथ इथिलीन फॉर देअर युनिफॉर्म राईपनिंग कशाला करायचं कारण का तुम्ही जेव्हा डिस्टंट मार्केटला पाठवता मँगो बनाना पपया since they are climacteric fruits jar tumhala ek athoda banana india madhun let's say you are sending from india to japan and if it takes 1 week for the bananas to reach japan and if you are not treating them tumhi kutli treatment jar tyanna dili nahi tar te banana tya shipping period madhe ripe hun tumcha
या स्टेजला किंवा या स्टेजला जपानमध्ये पोहोचणार म्हणजे लगेच 1-2 दिवसात तुम्हाला हा माल संपवावा लागतो. अँड दिस इज नॉट रेकमेंडेड अँड दिस इज नॉट डिझायरेबल. देअरफोर यू हार्वेस्ट इट ॲट ग्रीन स्टेज, यू ट्रीट दिस ग्रीन मॅच्युअर बनानाज विथ जिब्बरलिक ऍसिड ऑर यू कॅन ट्रीट इट विथ 1 MCP जे आपण पुढे बघणार आहे, जेणेकरून ते शिपिंग ड्युरेशन मध्ये ह्या कुठल्याच स्टेजला फॉलो करत नाहीत. मॅक्झिमम दे कॅन रीच दिस थर्ड स्टेज ड्युरिंग शिपिंग. ओके, सो दॅट वन्स यू रीच दिस स्टेज ऍट द डेस्टिनेशन, मग तिकडे तुम्ही ही इथिलिन ट्रीटमेंट देता. सेम गोज फॉर मँगो, पपया, इवन टमॅटोज. सगळ्या क्रॉप्सला अशी शिपमेंट केली जाते आणि मग डेस्टिनेशनवरती त्यांना हे इथिलिन ट्रीटमेंट दिली जाते. फॉर हाऊ लाँग? डिपेंडिंग ऑन द कलर ऑफ द बनाना यू कॅन एक्सपोज द फ्रुट्स फॉर 24 to 48 hours. 1 to 2 दिवस तुम्ही त्याला बनानाला इथिलिनने ट्रीट करू शकता. यू हॅव टू मेंटेन, दिस आर नोन ॲज राइपनिंग चेंबर्स. In that ripening chambers, you have to maintain certain parameters like temperature. Banana to temperature 15 to 18 degrees Celsius. ओके, मँगो तुम्ही 20 to 22 जाऊ शकता, पपया 20 to 25 जाऊ शकता, पियर अँड टमॅटो 18 to 22. वाय बनाना यू कीप 15 to 18? बिकॉज बनाना बीइंग क्लायमॅट्रिक इट राईप्स व्हेरी व्हेरी फास्ट. जर तुमचं टेम्परेचर जर तुम्ही 18 पुढे ठेवलं तर काय होणार, हायर द टेम्परेचर हायर इज द रेस्पिरेशन, हायर इज द रेस्पिरेशन क्विक इज द ब्रेकडाऊन ऑफ युअर कार्बोहायड्रेट्स. रेस्पिरेशन मध्ये काय होतं, तुमचे कार्बोहायड्रेट्स आर ब्रोकन डाऊन. ओके, सो दॅट्स वाय इवन इन द राईपनिंग चेंबर्स फॉर बनाना यू हॅव टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ 15 to 18 degrees Celsius. मग 15 खाली का नाही आणायचं? बनाना आपण फ्रीज मध्ये स्टोअर करतो का? केळी कधी बनाना आपण फ्रीज मध्ये स्टोअर केली आहे का कुणी? नो मॅम. कुणी केली आहे का पण, कधी करून बघितलाय प्रयोग? हो केली होती मॅम. काय झालं स्किनला? ते पूर्ण काळ होऊन गेलं मॅम. बनाना बीइंग अ ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप इट फेसेस चिलिंग इंजुरी. तुमचं लोअर टेम्परेचर जेव्हा जातं, 13 खाली बनानाला कधीच ठेवायचं नाही 13 degrees Celsius मध्ये. फ्रीज मध्ये किती टेम्परेचर असतं आपलं? फ्रीजचं काय टेम्परेचर असतं कोणाला माहितीये? बर, फ्रीजर, फ्रीजरचं काय टेम्परेचर असतं हे सोपं आहे. जिथे तुम्ही आईस ट्रे ठेवता तिकडे काय टेम्परेचर असतं? 5 to 7. आईस आईस ट्रे मध्ये का? 0. 5 to 7 कोणी सांगितलं उत्तर? 0. 5 to 7. थांब थांब, 5 to 7 कुणी सांगितलं? मॅम मी. हा मी म्हणजे कोण रे, मला दिसत नाही, मी स्क्रीन नाही बारीक करत. कोण? प्रसन्न. प्रसन्न, 5 to 7 फ्रीजर मध्ये आहे का फ्रीज मध्ये म्हणतोय तू? फ्रीजर, फ्रीजर मध्ये. नाही फ्रीजर मध्ये नाही. फ्रीजर म्हणजे आपल्याला हे माहितीये, वॉटर बॉइल्स ऍट 100 degrees Celsius, वॉटर फ्रीजेस ऍट 0 degrees Celsius. 0 degrees पासून तुमचं पाणी फ्रीज व्हायला लागतं. तर तुमच्या रेफ्रिजरेटर मध्ये 0 किंवा म्हणजे फ्रीजर मध्ये 0 to below 0 तुमचं टेम्परेचर असतं. आणि तू 5 to 7 जे सांगतो ना, 4 to 7 किंवा 4-5 degrees Celsius टेम्परेचर इज इन युअर फ्रीज. जे तुमचं रेग्युलर तुम्ही भाज्या वगैरे ठेवता ना, 4 above तुमचं टेम्परेचर असतं, 4 below आणि 0 degrees हे तुमचं फ्रीजर मधलं टेम्परेचर जातं. 4 above इज युअर रेफ्रिजरेटर, जिथं तुम्ही भाज्या दूध वगैरे ठेवता तिकडे. बनाना मध्ये बिलो 13 degrees Celsius फ्रीजचं टेम्परेचर तर अजून खूप कमी झालं. बिलो 13 degrees Celsius विंटरमध्ये जर तुम्ही कधी बनाना घेतले असतील हिवाळ्यात, तर जर बनाना घेतले तर बघा त्यांचा रंग चेंज होत नाही, हिरवे हिरवे राहतात आणि ब्राऊनिश टर्न व्हायला लागतात. पक्के असतात पण स्किन त्यांची ब्राऊन टर्न व्हायला लागते. नाशिकमध्ये पण खूप टेम्परेचर कमी झालं ना, केळीचे रंग अफेक्ट होतात. बिकॉज बनाना कॅनॉट बी स्टोर्ड ॲट लोअर टेम्परेचर, इट गेट्स चिलिंग इंजुरी. सो ऑलवेज ड्युरिंग स्टोरेज मेक शुअर यू मेंटेन द टेम्परेचर ऑफ बनाना ॲज 15 to 18 degrees Celsius. 18 अबव हायर रेस्पिरेशन, लवकर पिकणार आणि लवकर खराब होणार. 15 खाली चिलिंग इंजुरी येते, फ्रीजिंग इंजुरी येते, स्किन सगळी ब्राऊन होऊन जाते. ओके, सो दिस इज फॉर बनाना.
ऑलवेज मेंटेन इन राइपनिंग चेंबर ह्युमिडिटी ऑफ 90 to 95%. हे कशासाठी आपण मेंटेन करतो? ह्युमिडिटी म्हणजे काय? द वॉटर कंटेंट इन द ॲटमॉस्फिअर. इफ द वॉटर कंटेंट इन द ॲटमॉस्फिअर इज लेस, द इव्हॅपोट्रान्सपिरेशन ट्रान्सपिरेशन विल ऑकर फ्रॉम युअर फ्रुट्स. आणि जेव्हा पाणी निघून गेलं तुमच्या फ्रुट्स मधून तर कशावरती इफेक्ट होतो? फ्रुट्स मधून जर पाणी कमी झालं तर काय इफेक्ट होईल? मेजर इफेक्ट सांगू शकता का? कोणीच नाही. फ्रुट्स मधून जर पाणी कमी झालं तर पहिला इफेक्ट कशावरती जातो? बर, मी एक उदाहरण देते. 1 किलो द्राक्षे, एक 1 kg ऑफ ग्रेप्स आय हॅव परचेस्ड, आणि त्या 1 kg ग्रेपला मी मनुक्यामध्ये कन्वर्ट केलं. फायनल वेट किती असेल मनुक्याचं? 1 किलो असणार आहे का? नाही. ग्रेप्स मी 1 किलो आणले आणि त्याचे मी मनुके केले, पण 1 किलो मनुके बनणार का तुमचे? नाही बनणार. मनुक्यामधून मी काय काढलं? फक्त पाणी काढलं, बरोबर? मनुके जेव्हा बनवते मी ग्रेप्स मधून पाणी काढलं आणि बाकी सगळे जे ग्रेप्स मध्ये कंटेंट होते, कार्बोहायड्रेट, स्वीट शुगर्स वगैरे, सगळे ऍसिड्स वगैरे, सगळे त्या मनुक्यामध्ये राहिले, फक्त पाणी काढलं. त्याच्यामुळे समजून येतं सगळ्यात मेन इफेक्ट तुमच्या वेट वरती येतो. आणि जेव्हा तुम्ही बाजारात कुठलाही फ्रेश फ्रूट किंवा व्हेजिटेबल विकता, तुम्ही कशाच्या बेसिस वरती विकता? वेट वरती किंवा साईज वरती. ओके, श्रिवलिंग होते जर पाणी कमी झालं. स्किन कशी होते? श्रिवल होते. संकुचित काय, श्रिवल होऊन जाते. ओके, सो दॅट इज युअर देअरफॉर यू मेंटेन 90 to 95% ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी, सो दॅट इव्हॅपोरेशन डझंट ऑकर, वॉटर लॉस डझंट ऑकर इन युअर फ्रुट्स. ओके, इथिलीन कॉन्सन्ट्रेशन इन बनाना यू कॅन यूज 10 to 100 ppm. अबव 100 ppm FSSAI डझंट अलाव. 100 ppm पर्यंत ठीक आहे. इन दिस केस यू कॅन यूज इथिलीन गॅस, यू कॅन यूज इथेफॉन. Ethephon also contains ethylene gas. Another important thing is air circulation. Calcium carbide vaprayacha nahi, acetylene vaprayacha nahi, both are banned. Okay, acetylene gas is also banned and calcium carbide is also banned. Carcinogenic ahe calcium carbide. Okay, another important thing in your ripening chamber, air circulation. Jeva tumhi ripening chamber mhanje kay, example, हे तुमचे राइपनिंग चेंबर्स आहेत. इकडे तुम्ही बनाना ठेवलेला आहे. यू आर मेंटेनिंग द टेम्परेचर, यू आर मेंटेनिंग द रिलेटिव्ह ह्युमिडिटी, यू आर इंट्रोड्युसिंग इथिलीन गॅस. तुम्ही ह्या चेंबरमध्ये इथिलीन गॅस सोडता, जेणेकरून 100 ppm 100 parts per million तुमचे ह्या एअरमध्ये त्या इथिलीनचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि त्यामुळे हे पील कलर येतो. बट यू हॅव टू मेक शुअर द एअर चेंज इज देअर. एअर चेंज म्हणजे काय? एअर सर्क्युलेशन तुमच्या इथे होत राहते. हे तुम्ही जर फॅन्स बघितले, बिकॉज ऍटलीस्ट 1 cycle एअर चेंज पर आवर, एका तासामध्ये त्या रायपनिंग चेंबरची हवा सगळी बदलली पाहिजे. न्यू एअर शुड बी इंट्रोड्यूस. वाय? बिकॉज CO2 कॉन्सन्ट्रेशन विल इन्क्रीज. कशाने इन्क्रीज होणार? बनाना आर रेस्पायरिंग. रेस्पिरेशन मध्ये तुमचं कार्बन डायऑक्साइड रिलीज होतं अँड दॅट कार्बन डायऑक्साइड स्टार्ट अक्युमुलेटिंग इन दॅट रूम. ओके, एअर नॅचरल एअर मध्ये आय थिंक 0.003% CO2 आहे और इट इज इन्क्रीजिंग नाव. द एअर इन द राइपनिंग चेंबर शुड नॉट कंटेन more than 1% CO2. त्या हवेमध्ये 1% जर जास्त कार्बन डायऑक्साईडची लेवल झाली, द एंटायर रायपनिंग प्रोसेस विल बी स्टॉप्ड. इवन इफ इट रिचेस 0.1% द डीग्रीनिंग म्हणजे रिमुव्हल ऑफ दिस ग्रीन कलर फ्रॉम द पील. इवन इफ द कार्बन डायऑक्साईड रिचेस 0.1% इन दिस रायपनिंग चेंबर, दिस डीग्रीनिंग प्रोसेस विल स्टॉप. त्याचं कारण मी पुढे दिलेलं आहे वाटतं. बिकॉज कार्बन डायऑक्साइड ऍक्ट ऍज अ कॉम्पिटिटर फॉर दिस इथिलीन. तुमच्या इथिलीन जे जे रिसेप्टर्स असतात
पुढे मी एक्सप्लेन करते वाटलं तर इथिलिनचे जे रिसेप्टर असतात तिकडे जाऊन ते कार्बन डायऑक्साइड ब्लॉक करून जातं. त्यामुळे डिग्रीनिंग रूम मध्ये कार्बन डायऑक्साइड हे वाढलं नाही पाहिजे, जेणेकरून इथिलिनचा इफेक्ट बंद होतो नाही तर. ओके, इथिलिन बनाना ऑफ द कॅव्हेंडिश सब ग्रुप फेल टू डिग्रीन वेन राइपन एट हाय टेम्परेचर ऑफ द ट्रॉपिक्स रिझल्टिंग इन ग्रीन ड्राय फ्रूट. ओके, हे आपण मँगो मध्ये पण बघितलं होतं, आय थिंक फिलिपिन्स मध्ये ते फ्लावरिंगला होतं. इन सिट्रस युजली दिस ऑकर्स. नागपूर संत्रा वगैरे जर तुम्ही बाजारात बघितले असतात तर ते ग्रीन असतात, त्यांचा पील कधीच कम्प्लिटली येल्लो होत नाही. बट इफ यू सी द ऑरेंजेस विच आर एक्सपोर्टेड ऑर इम्पोर्टेड इन इंडिया, ते कम्प्लिटली ऑरेंज कलरचे असतात बिकॉज दे हॅव बीन ट्रीटेड विथ इथिलिन. बट आपला नागपूर संत्रा काय होतं, दिस ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स दे रिक्वायर लो टेम्परेचर टू स्टार्ट द कलर चेंज. तुमचं कलर चेंज जे आहे, क्लोरोफिल डिग्रेडेशन जे आहे, त्याला ट्रिगर लागतं लो टेम्परेचरचं. जे नागपूर संत्र्यामध्ये नागपूरला टेम्परेचर नेहमी हाय असतं, मग नागपूरला ते ट्रिगर होत नाही आणि त्यामुळे नागपूर संत्रा हा क्लोरोफिल रिटेन करतो. ग्रीन कलर इन द फ्रूट्स इज बिकॉज ऑफ द क्लोरोफिल. ओके, सो इन सेम वे इन बनानाज ऑल्सो, इफ द टेम्परेचर इज मोर देन 24 डिग्री सेल्सियस ॲट द टाइम ऑफ फ्रूट राइपनिंग ऑर डीग्रीनिंग, द कम्प्लीट फ्रूट विल नॉट चेंज कलर, ग्रीन कलर विल बी रिटेन्ड. ओके, दिस ग्रीन कलर इज मेनली बिकॉज द क्लोरोफिल इज नॉट डिग्रेडिंग. क्लोरोफायलेज एक एन्झाइम असतो जो ह्या क्लोरोफिलला डिग्रेड म्हणजे डिस्ट्रॉय करतो. आणि जेव्हा क्लोरोफिल निघून जातो तेव्हा तुमचे हे कॅरेटिनॉइड जे असतात ते दिसायला लागतात. कधी कधी बंद दोन्ही प्रोसेस होत असतात फ्रूट राइपनिंग मध्ये. कॅरेटिनॉइड्स आर फॉर्म्ड, कलर कंपाउंड्स आर फॉर्म्ड, ऍट द सेम टाइम क्लोरोफिल इज रिमूव्ड ऑर डिग्रेडेड ऑर डिस्ट्रॉइड. हे दोन स्टेजेस तुमच्या राइपनिंग मध्ये सगळ्या फ्रुट्स मध्ये होत असतात. बट जर तुमचं टेम्परेचर 24 अबाव असेल तर काय होतं, कॅरोटीन तर बनले. ओके, दिस फेलियर टू डिग्रीन इज नॉट ड्यू टू इनहिबिशन ऑफ हाय टेम्परेचर ऑफ आयदर इथिलिन ऑर कॅरोटिनॉइड. म्हणजे काय, हाय टेम्परेचर आहे तरी कॅरोटीन तर बनले तुमचे, पण तुमचा क्लोरोफिल निघून नाही गेला. मग क्लोरोफिल जर निघून नाही गेला तर ते कॅरोटिनॉइड दिसत नाहीत. क्लोरोफिल जेव्हा असतो तेव्हा तो येल्लो कलर दिसत नाही. त्यामुळे दिस इज द सिच्युएशन इन बनानाज विच आर रायपन्ड ऑर डिग्रीन्ड ॲट हायर टेम्परेचर. ओके, हे कळलं का तुम्हाला? फक्त समजून घ्या, मला नाही वाटत एक्झामला येणार आहे. दिस इज हां मॅम, एक प्रश्न होता. हां बोल. बऱ्याचशा वेळेस ना केळी पिकवताना, आता आमच्या इकडे तर आपण म्हणजे केळीला गौरीचा धूर देतो, म्हणजे धूर करायचा आणि त्याच्यामध्ये केळी ठेवून द्यायच्या. किंवा बऱ्याचशा वेळेस आपण जो चुना जो असतो खाण्याचा चुना, तो खाण्याचा चुना पण लावला जातो आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी केळी पिकतात, मग त्याचा नेमका कसा प्रभाव होत असेल? धूरचा कोण सांगणार, धुरामुळे का केळी पिकतात कोण सांगेल का उत्तर? कोणीच नाही. हॅलो मॅम, ते काउडंक असतं ना, ते गौरी बनवलेली असते ना, त्यामध्ये काउडंक मध्ये इथिलिन जास्त प्रमाणात असतं. इथिलिन तुम्ही काही पण बर्न करा, तुमचा त्याच्यामध्ये इथिलिन निघतो. तुम्ही अगरबत्ती, एक एक्सपेरिमेंट करून बघा, अगरबत्ती घ्यायची, प्लास्टिकची पिशवीमध्ये एक केळ ठेवायची, प्लास्टिकच्या बॅगमध्ये अगरबत्ती घ्यायची, त्याचा धूर त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये सोडायचा आणि ती प्लास्टिकची बॅग बंद करून ठेवायची आणि एक केळ बाहेर ठेवायची, एक केळ बॅगमध्ये ठेवायची आणि एक केळ बाहेर ठेवायची. धूरवाल्या पिशवीमध्ये एक तीन करू शकता तुम्ही, एक धूरवाली पिशवी, एक नुसती पिशवी आणि एक केळ आणि एक केळ बाहेर. तर तुम्ही बघाल जे धूरवाळी पिशवी असते त्याच्यात तो इथिलिन गॅस सोडलेला आहे. ओके, त्यामुळे तो जास्त लवकर पिकणार. सेकंड जी पिशवी आहे त्याच्यात फक्त केळी ठेवली आहेत, ती पण लवकर पिकतात. का? कारण का केळी स्वतः इथिलिन रिलीज करते आणि ते इथिलिन जेव्हा तुम्ही बॅगमध्ये ठेवलं त्यामुळे काय होतं, त्या बॅगमध्ये इथिलिनचं प्रमाण वाढलं आणि परत केळी स्वतःहून परत जास्त लवकर पिकते. बाहेरच्या केसमध्ये काय होतं, तुम्ही ओपन ठेवल्यामुळे इथिलिन केळी बनवते पण ते कॉन्सन्ट्रेट नाही होते, हवेमध्ये निघून जातं. त्यामुळे ती केळी, थर्डवाली केळी, हळूहळू पिकणार.
तर तुमचा जे धूर म्हणतो प्रसाद, तर वेर एव्हर देर इज, आपण हे मँगो मध्ये पण बघितलं, स्मजिंग इन मँगो, वी बर्न द ऑर्गॅनिक मॅटर इन द फील्ड सो दॅट दॅट हॅज इथिलीन अँड इथिलीन इंड्युसेस फ्लावरिंग, हे आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही केळीला जेव्हा धूर देता तेव्हा तुम्ही इथिलीन ट्रीटमेंटच देताय, फक्त एवढंच की त्या धुरामध्ये अजून दुसरे पण गॅसेस असतात आणि ह्या राइपनिंग चेंबरमध्ये प्युअर इथिलीन असतं. ओके, म्हणून इथे इफेक्टिव्ह होणार लवकर. आणि केळी असा फ्रूट आहे की तो स्वतः पण राईप व्हायला लागतो. जेव्हा इथिलीन भेटतं ना केळीला, त्याचा राईपनिंग प्रोसेस लवकर होतो, फास्ट होतो. त्यामुळे थोडा जरी धूर दिला तुम्ही, स्वतः त्या केळीमध्ये तो राईपनिंग प्रोसेस स्टार्ट होतो आणि म्हणून केळी स्वतःहून परत लवकर पिकायला लागतात आणि युनिफॉर्म कलर होतो. आता चुना ते बघावं लागेल, ते कॅल्शियम कार्बाइड सारखी सिच्युएशन असणार आहे चुन्याची पण, की तुम्ही चुना लावला की त्याच्याने पण तुमचा चुना पण तिकडे इथिलीनचाच येत असणारे भाग, पण मी तुम्हाला ऑनलाईन सर्च करून सांगते. नुसतं चुना म्हणजे जर बनाना मध्ये राईपनिंग होत असेल, फास्टर राईपनिंग होत असेल, ऑलवेज रिमेंबर इथिलीन प्लेज रोल इन राईपनिंग, अजून दुसरा कुठलाच त्याच्यामध्ये येत नाही रोल. इथिलीनच एकमेव राईपनिंग हार्मोन आहे. जर कुठे कुठल्या ट्रीटमेंटनी जर तुमचे फळ युनिफॉर्म राईप होत असतील, तर त्या ट्रीटमेंटमध्ये कुठे ना कुठे तुमचा इथिलीन रिलीज होत आहे किंवा ट्रिगर होत आहे. पण चुन्याचं मी बघून सांगते हा प्रसाद, जर काय मला भेटलं ऑनलाईन तर, बट इट इज बिकॉज ऑफ इथिलीन ओनली. सो दिस आर द डिग्रीनिंग रूम्स. आपल्याला वेळ भेटला ना तर मी राईपनिंगचं छोटस नेक्स्ट वाटलं सण उद्याच ना आपलं प्रॅक्टिकल आहे, त्याच्यात तुम्हाला छोटस ते दाखवते इथिलीन क्लायमेट्रिक पीक वगैरे काय असतं. शिकवलं का मी तुम्हाला क्लायमेट्रिक पीक? तुम्हाला फर्स्ट इयरच्या कोर्स मध्ये शिकवलेलं का क्लायमेट्रिक पीक वगैरे? मोहिनी आपण शिकलो ना आपण क्लासिफिकेशन ऑफ फ्रुट्स बेस्ड ऑन राईपनिंग, क्लायमेट्रिक फ्रुट्स, नॉन क्लायमेट्रिक फ्रुट्स. यस मॅम. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते क्लायमेट्रिक पीक पण दाखवलं असेल, जेव्हा राईप होतात तेव्हा इथिलीन इन्क्रीज होतं असं एकदम पीक येतो, CO2 चा पण पीक येतो, नाही का? ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चर मध्ये उद्या वगैरे छोड 5-10 मिनिटं ते बघून. ओके, सो दिस इज युअर इथिलीन ट्रीटमेंट. टेम्परेचर प्लेज रोल नॅचरली, CO2 प्लेज रोल, ह्युमिडिटी प्लेज रोल, इथिलीन कॉन्सन्ट्रेशन प्लेज रोल, हे सगळं ह्याच्यात महत्वाचं आहे. नेक्स्ट केमिकल आहे 1-methylcyclopropene 1-MCP. ओके, दिस इज यूज टू ट्रीट बनाना सो दॅट टू डिले देअर राईपनिंग. ओके, शिपिंग मध्ये स्टोरेज टेक्नॉलॉजीसाठी दिस इज कन्सिडर्ड ॲज अ ब्रेक थ्रू. कारण का तुम्ही जर हे फ्रुट्सला जिबरलिन सारखंच आहे, तुम्ही जर फ्रुट्सला 1-MCP ट्रीट केलं तर ते लवकर पिकत नाहीत. ओके, त्यांची शेल्फ लाईफ इन्क्रीज होते. आता 1-MCP कसं ऍक्ट करतं, इथिलीन जे फ्रुट्स असतात, इथिलीन थोडक्यात सांगते, डिटेलमध्ये नाही तुम्ही गेलं तरी चालेल, फक्त समजून घ्या काय प्रोसेस असते. हे तुमचे इथिलीन रिसेप्टर्स असतात, प्रत्येक फ्रूटमध्ये ते इथिलीन रिसेप्टर्स असतात. ओके, रिसेप्टर्स म्हणजे काय, तिकडे जाऊन इथिलीनचे जे मॉलिक्युल्स असतात तिकडे जाऊन ते बसतात आणि तिकडे बसल्यानंतर काय होतं, मग फ्रूटला ते ट्रिगर होतं की आता आपल्याला राईप व्हायचं आहे. मग ते राईपनिंग चालू करते, शुगर फॉर्मेशन, सॉफ्टनिंग ऑफ फ्रूट्स हे वगैरे सगळं चालू होतं. 1-MCP काय करतं, हे जे इथिलीन रिसेप्टर्स आहेत तिकडे जाऊन हे 1-MCP जाऊन बसतं, म्हणजे हा रिसेप्टर काय झाला, लॉक झाला, बंद झाला. मग इथिलीन मॉलिक्युल्स जे आहेत जे इकडे जाऊन बसायला पाहिजे त्यांना तिकडे ते बसता येत नाही. म्हणून इथिलीन जरी बनाना मधून रिलीज झाला पण तो बनानाला परत अटॅच होत नाही, त्यामुळे ते बनाना राईप होत नाहीत. राईप कधी होतात बनाना, जेव्हा त्याला ते रिसेप्टर, आपल्या ब्रेन मध्ये पण रिसेप्टर आहेत की नाही, टंग वरती आपण काही तिखट ठेवलं तर ब्रेनला लगेच कळतं की तिखट वस्तू आहे, हाताला चटका बसला की ब्रेनला कळतं की चटका बसला, ते तुम्हाला रिसेप्टर्स आहेत. सेम रिसेप्टर्स फ्रूट मध्ये असतात. मग फ्रूट जेव्हा बनाना एक्झाम्पल स्वतः इथिलीन बनवतं, ते इथिलीन जाऊन जोपर्यंत ह्या रिसेप्टरला बसत नाही तोपर्यंत त्या बनाला बनानावरती त्या इथिलीनचा काही उपयोग होत नाही.
म्हणून मग हे 1 MCP ची ट्रीटमेंट दिल्यामुळे काय करता तुम्ही, ते रिसेप्टर तुम्ही क्लोज करून टाकता. मग शिपिंग करताना जरी तुमच्या बनानानी इथिलिन जरी बनवलं, ते इथिलिन त्या बनानाला इफेक्ट करत नाही, ते बनाना पिकत नाहीत. इथिलिन बनत राहील पण ते बनाना पिकत नाहीत. सो दिस इज वन ऑफ द ब्रेक थ्रू डिस्कवरी. इट इज यूज फॉर शिपिंग. जेव्हा लॉंग डिस्टन्स शिपिंग करायचं असतं तेव्हा तुम्ही इथिलिन ऍब्झॉर्बर्स वापरू शकता किंवा हे 1 MCP नी ट्रीट करू शकता. ओके, सो देअरफॉर दिस विल डिले द राइपनिंग इन बनाना. मग नंतर काय होतं, आता हा 1 MCP ट्रीट केला, बनाना स्वतः काय करतं मग नंतर, परत नवीन रिसेप्टर बनवतं. मग ते रिसेप्टर बनवेपर्यंत थोडा वेळ लागतो, मग नंतर मग ते बनाना परत पिकू शकतात. सो दिस इज वन ऑफ द इवन प्रॉब्लेम बिकॉज ऑफ 1 MCP. 1 MCP मुळे मग काय होतं, तुमचे जे रिसेप्टर्स होते, ओके, आता हा कंट्रोल आहे म्हणजे ह्याला काहीच ट्रीटमेंट केली नाही, हा 1 MCP प्लस इथेफॉन म्हणजे इथिलिन ट्रीटमेंट आणि हा फक्त 1 MCP. 1 MCP नी काय केलं, तुमचं हे रिसेप्टर बंद केले. मग हे रिसेप्टर जेव्हा बंद केले तेव्हा बनाना थोड्या दिवसामध्ये नवीन रिसेप्टर बनवतं, नवीन सेल्स बनवतं आणि मग ह्या सेल्सला जाऊन तुमचा इथिलिन परत बाइंड होतो आणि मग ते राइपनिंग होऊ शकतं. बट ते जर राइपनिंग झालं ते असं अनइवन होतं, कारण का बाकीच्या साईट वरती ते बनाना बाइंड, ते MCP बाइंड झालेला असतो. अनइवन राइपनिंग होतं आणि असं अनइवन राइपनिंग तुम्ही फ्रुट्स बाजारात आणू शकत नाहीत. हे किती पण वेळ ठेवलं तरी असेच दिसतात हिरवे. मग त्याच्यामुळे त्यांनी नवीन काय केलेलं आहे, यू ट्रीट द बनानाज, यू हार्वेस्ट, देन यू ट्रीट इट विथ 1 MCP. मॅच्युअर स्टेजला हार्वेस्ट करायचं, 1 MCP नी ट्रीट करायचं आणि त्याला शिप करून टाकायचं. मग शिप केल्यानंतर ते असे अनइवन राईप बनानास तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचतात. मग तिकडे जाऊन परत तुम्ही इथिलिन ट्रीटमेंट द्यायची. मग इथिलिन ट्रीटमेंट दिल्यावरती सगळे जे क्लोरोफिल आहे ते डिग्रेड होणार, सगळे कॅरेटिनॉइड दिसायला लागणार आणि मग परत युनिफॉर्म बनाना तुमचा राईप होणार. ओके, मग ह्याचा बेनिफिट हा आहे की यू आर इन्क्रीजिंग द शेल्फ लाईफ ऑफ द बनाना फ्रूट. आधी जर 2 आठवडे तुम्ही ठेवू शकत असाल, 1 MCP मुळे तुम्ही 3 आठवडे 4 आठवडे पण हा बनाना टिकवू शकता. कळलं सगळ्यांना हे 1 MCP? कळालं का सगळ्यांना? हे तुम्ही कुठल्या पण फ्रूटला वापरू शकता 1 MCP, कारण का 1 MCP इज नॉट बेस्ड ऑन द फ्रूट. त्याचा मेकॅनिझम काय, 1 MCP इथिलिन रिसेप्टरला ते ब्लॉक करतं. मग इथिलिन रिसेप्टर जिथे जिथे तुम्हाला वाटतं, टोमॅटोला पण तुम्ही करू शकाल, मँगोला पण तुम्ही करू शकाल. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, नवीन रिसेप्टर्स बनतात पण मग ते बनाना अनइवन राईप होतं, तुम्हाला परत इथिलिन ट्रीटमेंट द्यावी लागते युनिफॉर्म राईपनिंगसाठी. ओके, सो दिस इज हे तुमचं राईपनिंग झालं. फ्लोरल बायोलॉजी 5 मिनिटात आपण घेऊ थोडस. बनानाचे फ्लावर्स, बनाना इज अ मोनोशियस प्लांट, दॅट मीन्स इट हॅज मेल अँड फिमेल फ्लावर्स सेपरेट ऑन द सेम प्लांट. मग बनानाचा जे इनफ्लोरोसन्स आहे, युजली इट कम्स इन क्लस्टर्स द इनफ्लोरोसन्स, प्लस जे मेल फ्लावर्स आहेत ते एंडिंगला येतात, स्टार्टिंगला तुमचे फिमेल फ्लावर्स असतात. ऍट द बेस ऑफ द फुल बनानाचा पिक्चर नाही, हा हा बनानाचा जो तुमचा फ्लावर आहे, बंच आहे, क्लस्टर आहे, बेस मध्ये फिमेल फ्लावर्स येतात, ऍट द टिप, ऍट द टर्मिनल पोर्शन आर युअर मेल फ्लावर्स. ओके, नाव हिअर दिस इज युअर फिमेल फ्लावर अँड दिस इज युअर मेल फ्लावर इन बनाना. फिमेल फ्लावर हॅज 3 पिस्टिल्स फ्यूज्ड टुगेदर. पिस्टिल म्हणजे काय, स्टाइल, स्टिग्मा, ओव्युल, ओव्हरी, हे तुमचे 3 पिस्टिल्स झाले. ओके, आणि 3 पिस्टिल्स मिळून तुमचं एक फ्लावर बनतं. आणि दॅट्स वाय जर तुम्ही बनाना खाताना जर कधी कट केला असेल बनाना, तर असे 3 पार्ट तुम्हाला दिसतात. बघितलंय का कधी, 3 पार्ट्स मध्ये तुमचा बनाना तुम्हाला भेटतो, कारण का
थ्री पिस्टिल्स आर फ्यूज टुगेदर एंड देन वन फ्लावर पार्ट वन बनाना फ्रूट इज फॉर्म. मग तुमचा स्टाइल स्टिग्मा असतं, तुम्हाला स्टॅमिनॉइड्स स्टॅमिनोड्स असतात. स्टेमिन म्हणजे काय, तुमचे मेल पार्ट्स, बट स्टेमिनोड्स मीन्स दे आर नॉट फंक्शनल, दे आर नॉट वर्किंग, दे आर नॉट फंक्शनल. त्यामुळे हे फिमेल फ्लावर ऍक्ट्स ओनली ॲज अ फिमेल फ्लावर, मेल पार्ट्स आर नॉट फंक्शनल. मेल फ्लावरमध्ये फिमेल पार्ट्स आर नॉट फंक्शनल, दॅट्स फॉर दिस बिकम्स अ मेल फ्लावर. ओके, टेपल्स म्हणजे काय, तुमचे पेटल्स आणि सेपल्स, जे हिरवा पार्ट असतो ना खाली पेटल्सच्या खाली, दोज आर फ्यूज टुगेदर अँड दिस आर नोन ॲज फ्यूज्ड टेपल्स. इन फिमेल पार्ट यू हॅव अ एनलार्ज्ड ह्यूज ओवरी, आणि ह्या ओवरीमध्येच तुमचं फ्रूट जे बनतं आणि ओव्युल्स असतात. बनाना इज अ वेजिटेटिवली पार्थिनोकार्पिक फ्रूट्स, दॅट्स वाय फर्टिलायझेशन इज नॉट नेसेसरी फॉर द फ्रूट टू डेव्हलप. आणि युजली हे सीडलेस किंवा तुमचे जे सीड्स असतात एकदम मायन्यूट असतात, अबॉर्टेड असतात सीड्स, त्यामुळे ते डेव्हलप नसतात, फुल्ली डेव्हलप. फिमेल फ्लावर्स विल ऑल्सो हॅव नेक्टरीज, मेल फ्लावर्स विल ऑल्सो हॅव नेक्टरीज, बट मेल फ्लावर्समध्ये नेक्टरीज म्हणजे काय, ज्याच्यानी स्वीट वॉटर स्मेल असतो, ज्याच्याकडून इन्सेक्ट्स वगैरे अट्रॅक्ट होऊ शकतात, तसे हे नेक्टरीज असतात. ओके, मेल फ्लावरमध्ये ओवरी इज रेड्युस्ड, नॉन फंक्शनल ओवरी. फाय स्टेमेन्स आर देर, म्हणजे फाईव्ह तुमचे फिलामेंट प्लस अँथर्स. पाच स्टेमेन मध्ये काय येतं, तुमचं पोलन ग्रेन्स, अँथर्स आणि खाली त्याला असतो तो फिलामेंट. ते असे हे पाच स्टेमेन्स तुमच्या मेल फ्लावर्स मध्ये असतात. स्टाइल अँड स्टिग्मा इज नॉट फंक्शनल, नॉट फुल्ली डेव्हलप, सो दिस बिकम्स युअर मेल फ्लावर इन बनाना. सांगितल्याप्रमाणे हे तुमचे फ्लावर, रिमेनिंग पोर्शन ऑफ युअर फ्लावर असतात. जेव्हा तुमचा बनाना राईप होतो तेव्हा हे तुटून पडतात, इझिली ब्रेक होऊन जातात. दॅट इज वन ऑफ द इंडिकेटर फॉर युअर फ्रूट हॅज मॅच्युअर्ड. ओके, बेसला तुमचे फिमेल फ्लावर देत, स्टिपला तुमचे मेल फ्लावर देत. ब्रॅक्ट हे जे कव्हरिंग असतं प्रत्येक वोल किंवा जे तुमचे हात म्हणतो, आय थिंक जो एक लेयर येतो तुमच्या फ्रूटचा, प्रत्येक लेयरला हे कव्हरिंग असतं. हे दॅट ब्रॅक्ट विल ओपन अँड देन युअर फ्लावर्स विल गेट एक्सपोज. ओके, पॉलिनेटर्स, बनाना इज मेनली, फर्स्ट ऑफ ऑल पॉलिनेशन इज नॉट रिक्वायर्ड. बनाना इज अ वेजिटेटिवली पार्थिनोकार्पिक, बट बनाना इज पॉलिनेटेड मेनली बिकॉज ऑफ बर्ड्स ओनली. तुमचे बॅट्स आणि तुमचे दुसरे बर्ड जे असतात, हमिंग बर्ड असेल किंवा कुठलेही बर्ड असतात, त्याच्याने तुमचं हे पॉलिनेशन ऑकर होतं. इट इज थ्रू ऑर्निथोफिली बिकॉज ऑफ द बर्ड्स. ओके, हवेवर नेक्टरीज असतात, स्वीट वॉटर आहे, फ्रेग्रन्स आहे, स्वीट वॉटर जे आहे त्याला बाकीचे इन्सेक्ट पण अट्रॅक्ट होतात, बट दोज इन्सेक्ट्स आर नॉट इन्वॉल्व्ड इन द पॉलिनेशन ऑफ युअर बनाना. ओके, पार्थिनोकार्पी वी ऑलरेडी स्टडीड, वेजिटेटिव, दॅट मीन्स पॉलिनेशन इज नॉट रिक्वायर्ड फॉर द फ्रूट टू डेव्हलप. ओके, आणि हे थ्री कार्पेल्स असतात तुमचे, थ्री पिस्टिल्स असतात. त्यामुळे बनाना कट करताना नेक्स्ट टाइम बघा, तुम्हाला थ्री सेक्शन्स मध्ये तुमचा बनाना तुटू शकतो, कारण का इच फ्रूट इज मेड अप ऑफ थ्री पिस्टिल्स विच आर फ्यूज टुगेदर टू फॉर्म वन फ्रूट. क्लिअर सगळे? विथ दिस वी हॅव कम्प्लिटेड बनाना. काही क्वेश्चन असतील किंवा हे फ्लावरिंगचं जर तुम्हाला अजून डिटेल पाहिजे असेल तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ शकतो. अदरवाईज वी हॅव कम्प्लिटेड अवर सेकंड क्रॉप विच इज बनाना. फर्स्ट क्रॉप वॉज मँगो. बोथ क्रॉप्स आर फॉर 10-10 मार्क्स ईच, त्यामुळे त्याला आपण भरपूर डिटेलमध्ये प्रत्येक ऍस्पेक्ट घेतलेला आहे. कुणाला क्वेश्चन आहेत का, किंवा उद्या विचारा. आता तुम्हाला 11 वाजता आय थिंक एक गेस्ट लेक्चर आहे, राईट? तुम्हाला 11 वाजता गेस्ट लेक्चर आहे, यू इट इज कंपल्सरी फॉर यू टू जॉईन, सो यू विल गो देअर. अटेंडन्स, एकच मिनिट, फक्त एकदा. एकच मिनिट, रेकॉर्डिंग चालू आहे, मी अटेंडन्स फक्त एकदा रेकॉर्ड करून घेते. ओके, गो अँड जॉईन द गेस्ट लेक्चर, इट इज कंपल्सरी, अँड टुमॉरो आय विल शो यू स्वयं, अँड इफ यू हॅव एनी क्वेश्चन ऑन बनाना वी कॅन टेक दोज ऑल्सो. क्लिअर?